हरिओम, मी हर्षला वीराचुरी, चिंचणी उपासना केंद्र. प्रथम मी बापूंना वंदन करून माझा अनुभव सांगण्यास मी सुरुवात करते. माझ्या जीवनामध्ये भरपूर मला अनुभव आलेले आहेत आणि येतच असतात. त्यातला असा अतिशय सुंदर अनुभव मला आलेला आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. आमच्या घरासमोर एक फणसाचं झाड आहे. ते झाड जवळजवळ 70 ते 80 वर्षाचं असं खूप जुनं झाड आहे आणि त्या झाडाला भरपूर फणस येतात दरवर्षी. खूप छान म्हणजे मोठे मोठे आणि खूप सुंदर फणस येतात आणि त्याचं उत्पन्न आहे जवळजवळ 8 ते 10 हजार रुपये. खाऊनसुद्धा एवढं उत्पन्न मला मिळते. 2016 साली त्या झाडाला कोणाची दृष्ट लागली की काय माहिती नाही, पण त्या झाडाची सर्व पानं गळाली आणि ते झाड पूर्ण सुकून गेलं. आमच्या शेजारी म्हणाले की हर्षला ते झाड कापून टाक, कारण ते झाड मरायला लागलेलं आहे आणि असं मेलेलं झाड घरासमोर ठेवायचं नसते. म्हणून माझ्या मिस्टरने त्याच्या 2 मोठ्या मोठ्या ज्याला खूप फणस येत होते त्या 2 फांद्या कापल्या. बापरे, मला तर खूप टेन्शन आलं आणि रडायलासुद्धा आलं. मी बापूंजवळ गेली आणि बापूंना सांगितलं, बापू तुम्हीच तर सांगितलेलं आहे की ह्या जगात अशक्य असं काहीच नाही आहे, तेव्हा तुम्ही ते झाड पूर्वज जिवंत करायचं आहे आणि मला खात्री आहे, 108% खात्री आहे की तुम्ही ते जिवंत करणारच. मी बापून पुढची उदी घेतली, अगदी चिमूटभर उदी, आणि त्या झाडाला घातली. कारण मला माहिती होतं की बापू नक्की हे झाड पुन्हा जिवंत करणार. आणि ती झाडाला उदी घातली आणि काहीच दिवसांनी त्या झाडाला अगदी छोटी छोटी पालवी फुटली आणि ते पूर्ण झाड हिरव्यागार पानाने बहरून गेलं. खूप मला आनंद झाला. म्हणजे शेजाऱ्यांना खरं पण नाही वाटलं की हे झाड कसं काय जिवंत झालं. मी त्यांना बोलली की मी माझ्या बापूंनी जिवंत केलं आहे, पण मला वेड्यात काढतात की हर्षला तू वेडी आहे, असं थोडं जिवंत होते का? आणि उदीने ते तू त्याला पाणी किंवा खप वगैरे घातलं असेल म्हणून ते जिवंत झालं असेल. पण नाही, माझा विश्वास होता बापूंवर. मी बापूंजवळ गेली, बापू तू ग्रेट आहे, खरोखर तू ग्रेट आहे आणि मेलेलं झाड तू जिवंत केलं. आय लव यू मेडाय. हरिओम श्री आम अभज्ञ नाथ सवित.